गटामध्ये राहणारे शब्द दिलेले असतील. समजा प्राण्यांचे जर शब्द दिले त्यात पाळीव प्राण्यांचे 3 दिले, एक जंगली प्राण्यांचा दिला, वन्य प्राण्यांचा दिला, तर वन्य प्राण्यांचा वेगळा प्रत्यय असतो आणि त्यामुळे तो आपला पर्याय येतो उत्तराचा बरोबर पर्याय. त्यानंतर फळांचे दिलेले असतील, फुलांचे दिलेले असतील, त्यानंतर वेगवेगळ्या प्राण्यांचे असतील, अन्नधान्यांचे असतील, कुठल्याही प्रकारचे शब्दांवर आधारित प्रश्न तुम्हाला दिलेले असतील आणि त्या प्रश्नातून तुम्हाला योग्य पर्याय हा शोधायचा असतो. आता शब्द या घटकांवर आधारित प्रत्यक्ष प्रश्न येतात कशी हे बघूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला उदाहरण समजत असताना परीक्षेमध्ये नेमके प्रश्न कसे असतात हा विषय आपल्याला यातून समजेल आणि त्याचे उत्तर कसे शोधायचे ह्याचं तुम्हाला तुम्हाला पूर्ण आकलन होईल. Yeah.